powered by Techno. इचलकरंजी शहरामध्ये आज भाजपचा मोठा मेळावा गेला आहे, त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब इचलकरंजी येत आहेत. आपल्याबरोबर गेल्या 3 आठवड्यावर अमित शहा यांच्याबरोबर पक्षप्रवेश केला होता. आमदार प्रकाश आवडे असे आहेत, राहुल आवडे असे आहेत, पण त्यांनी गेल्या 15 दिवसापासून भाजपचा प्रचार जोरात केला आणि गेल्या 5 वर्षापासून अपक्ष आमदार असून त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आणि तेव्हापासून ते राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपचं काम करणार आहेत. आज भाजपच्या मेळाव्यामध्ये तुम्हाला आमंत्रण आहे की नाही? आज भाजपचा मेळावा आहे असं मला समजलं. प्रत्यक्ष मला कोण यायचं निमंत्रण दिलं नाही, पण मला कल्पना आहे राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब येत आहेत, त्यांच्याबरोबर देशाचे विमान वाहतूक मंत्री मोहळसाहेबसुद्धा येणार आहेत. हे दोघंही जुन्या भाजप कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून मी आणि राहुल भाजपमध्ये आल्यानंतर जुने भाजपचे काही कार्यकर्ते नाराज झाले तसं त्यांच्या कानावर गेले, त्यामुळे त्यांच्याशी बोलायचं, ती नाराजी काय त्यासंबंधीची चर्चा करायची म्हणून ते आले येणार आहेत असं समजलंय मला. आज तुम्ही राहुल साहेबांनी तुम्ही स्वतः आज त्या मेळाव्याला तुम्ही जाणार आहात का ते भेट घेणार बावनकुळे साहेबांची? बावनकुळे साहेबांना नक्की आम्ही भेटणार आहे. आमचे नेतेच आहेत ते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही कुठे भेटायचं हे मी विचारलेलं आहे, वेळ मागितलेली आहे, कुठून देतात त्या ठिकाणी. पण ह्या मेळाव्याला तुम्ही जाणार नाही? या मेळाव्यात मी जायचा विषय येत नाही. मी अतिशय स्पष्टपणानं सांगितलं, माझा आणि राहुलचा प्रवेश भारतीय जनता पक्षात झाल्यामुळं जुन्या भारतीय जनता पक्षातले काही कार्यकर्ते नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा त्यांच्या कानावर गेल्या. त्यांच्याशी बोलून त्यांची नाराजी का आहे, आपण एकसंघपणाने ह्या निवडणुकीत काम करायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, यासाठी त्याच्याबरोबर चर्चा करायला ते येणार आहेत असं समजलं मला. माझी प्रत्यक्ष या विषयावर कुणाशी चर्चा नाही, पण ते जर आले ते आणि त्यांच्याबरोबर आदरणीय नामदार केंद्रीय मंत्री मोहनसाहेबसुद्धा येणार आहेत म्हणून समजलं. हे जोगं जर इचलकरंजीत आले तर नक्की त्यांना आम्ही भेट. तुमची ह्या संदर्भात हळवणकर साहेबांची चर्चा किंवा तुम्हाला मेळाव्याशी चर्चा करण्यासाठी बोलले काय? या विषयाची आमची नाही चर्चा झाली. म्हणजे आज भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी बावनकुळे साहेब येतात की हळवणकर आणि आवाड्यांचं पुढं निवडणुकीमध्ये समझोता होऊ दे यासाठी ते आज मेळावा घेतात का? त्यांचा मेळावा आहे नेमकं विषय मला माहीत नाही, पण माझ्या जे कानावर आलं ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही कार्यकर्ते नाराज आहेत असं त्यांना समजलं. त्यांच्याशी बोलायसाठी नेते म्हणून ते येत असतील, त्यांचं मनोगत समजून घेण्याच्यासाठी येत असतील, ते येणं समजून येणं काय गैर नाही. आपल्यावर होते भाजपचे नेते आमदार प्रकाश आवडे यांनी सांगितलं आज जो मेळावा होतोय, जो काय वाद निर्माण झाला आहे भाजप आणि म्हणजे आवाड्याने हळवणकर गट, त्यासाठी बावनकुळे साहेब आज इचलकरंजी त्यांची समजूत काढून पण उद्यापासून सर्व कार्यकर्ते हातात हात घालून भाजपच्या किंवा महायुतीच्या प्रचारासाठी सोडे तोडून काम करतील आणि बावनकुळे साहेबांची नक्की भेट घेणार असं आमदार प्रकाश आवडे सांगितलं. कॅमेरामॅन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.